आजची आपली सफर आहे गोमंतक भूमीमध्ये मराठ्यांचा पराक्रम पाहण्याचे भाग्य लाभलेल्या जुवे किल्ल्याची. सर्व बाजूने नदीने वेढलेल्या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी फेरीबोटीच्या सहाय्याने आपल्याला जुवे बेट गाठावे लागते. तटबंदीच्या डाव्या बाजूने प्रदक्षिणा घालत आपण एका दगडी रॅम्प वरून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो. या रॅम्पचे प्रयोजन हे तोफा चढवण्यासाठी केले असावे. किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि हा रॅम्प एका छोट्याशा दगडी पुलाने जोडलेला आहे. या प्रवेशद्वारामध्ये पोर्तुगीज बांधणीचे एक खास वैशिष्ट्य लपलेले आहे. ते म्हणजे याच्या दोन्ही बाजूला वरून खालपर्यंत दोन खाचा केलेल्या आहेत. पूर्वी या खाचांमध्ये वरून खाली सोडता येईल अशी दरवाजाची रचना होती. मांडवी नदी मार्गाने होणाऱ्या जलवाहतुकीवर आणि पोर्तुगीजांची राजधानी असलेल्या ओल्ड गोव्याच्या रक्षणासाठी साधारण 1668 साली पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला होता. एखाद्या निसर्ग चित्रकाराने काढलेले सुंदर निसर्ग चित्र आज मात्र मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत होतो. सुस्थितीत असलेली मजबूत तटबंदी, पोर्तुगीज शैलीतील बुरुज, तोफांसाठी ठेवलेल्या जंग्या या सर्व गोष्टी त्या काळी असणारे किल्ल्याचे महत्व अधोरेखित करणारे आहेत. पांढऱ्या रंगाची दोन दरवाजे असणारी ही छोटीशी इमारत एवढीच या किल्ल्यावरची एकमेव वास्तू. नमस्कार शिवभक्त हो, या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोकसंग्रह या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवाजी. इकडे या बाजूला एक बुरुज आहे आणि ही जी वास्तू आहे दाखवतो. इथे मधी एक वास्तू आहे. एकूण 3 बुरुज असणारा हा गोव्यातील सर्वात छोटा किल्ला. इकडच्या बुरुजावरून आलं तर इकडे चर्च दिसते. आणि पलीकडे ती खाडी. आता आपण इकडून आलोय, तिकडे पलीकडे खाडीच्या सप्तकोटेश्वर मंदिर आहे आणि ते फेरी दिसत आहेत. त्या फेरीने आपण ही खाडी पार करून इकडे पलीकडे आलो होतो.
अगदी छोटेखानी किल्ला आहे पण खूप सुंदर आहे, छोटा पण सुंदर. इथून असा पायऱ्यांचा मार्ग आहे आणि याच्या खाली असं खंदक आहे इकडे आणि इकडे पण. बघा किल्ल्याच्या बरोबर इकडे उजव्या बाजूला जी चर्च आहे तिकडे जाऊन बघूया जरा. मराठ्यांच्या भीतीने जो किल्ला बांधला होता तोच किल्ला 1683 साली छत्रपती संभाजी महाराजांनी जिंकून घेतलेला. तो हल्ला एवढा भयानक होता जो आजही पोर्तुगीज लोक विसरले नसतील. कधी गोव्यात आलात तर कांदळवनांच्या मधून फेरी बोटीचा प्रवास अनुभवत एकदा या किल्ल्याला नक्की भेट द्या.